बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न 1250 चे 205% बराबर x चे 502%, तर x बराबर किती असा प्रश्न. 1250 साचीचे या प्रकरणात गुणाकार करत असतो आपण चे म्हणून गुणिला चिन्ह, 205% बराबर x चे चे गुणाकार 502%. ओके, आता 1250 गुणिला 205 हे टक्के आहे, याच्या छेदस्थानी 100 लिहावं लागतं. मित्रांनो, आपण छेदस्थानी 100 न लिहिताने 1 गुणिला 1/100 करू, बराबर x गुणिला 502, इथं सुद्धा 1/100 गुणिला लिहा. ओके, आता 1250 गुणिला अपूर्णांकाचा गुणाकार अंशाचा छेदाचा, 2 1 2 आणि 100 गुणिला 5 500 बराबर इकडे x गुणिला हा गुणाकार 5 1 5 आणि 100 गुणिला 2 200. लक्ष द्यायला म्हणजे मित्रांनो, या शून्याला हे शून्य चाललं गेलं, इथं 2 1 2 आणि 2 25 50 होतात, पुन्हा 25 1 25 25 5 5 होतात, इथं उरले 5 फक्त, आणि इथं 5 1 5 5 24 होतात, हे उरलेलं शून्य 4 होते. आलं लक्षात, इथं उरले फक्त सर 5. बरं ठीक आहे, 5 बराबर इकडे x आणि गुणिला 1/40. लक्षात द्यायला तुमच्या, आता हे भागीला असलेले इकडं गुणिला जाते 5 ला. ठीक आहे, 5 गुणिला 40 बराबर इकडं 1 गुणिला x म्हणजे x. ओके, हा गुणाकार मित्रांनो 200 येतो, 200 बराबर x. आपल्याला x म्हणजे काय विचारलं होतं, 200 हे उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये मित्रांनो दर्शवलेलं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपल्या परिसरातील विविध स्पर्धा परीक्षा देत असणाऱ्या परीक्षार्थी बांधवापर्यंत माझे व्हिडिओ जरूर शेअर करा आणि स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण आहे.